खारघर कामोठे कळंबोली व नवीन पनवेल येथील नागरिकांना अनियमित पाणी पुरवठ्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे पाणी पुरवठ्याच्या समस्येबाबत तसेच भविष्यकालीन पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोला सूचित केले होते या अनुषंगाने बेलापूर येथील सिडको भवनमध्ये पाणी टंचाईच्या प्रश्नासंदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली गेल्या काही दिवसांपासून खारघर कामोठे कळंबोली नवीन पनवेल येथील काही विभागांमध्ये अत्यंत अनियमित पाणी पुरवठा होत नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने पाणी पुरवठा नियमित होण्याकरिता तसेच भविष्यकालीन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी सातत्याने भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सिडको प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न पत्रव्यवहार व बैठकांच्या मार्फत करीत आहेत सिडको या महत्वाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आणि ही, ही वस्तुस्थिती असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठकीत अधोरेखित केले मी अध्यक्ष अध्यक्षपदाच्या कार्यकाळात देखील बाबत अनेक बैठका घेऊन पाणी पुरवठा नियोजनाबाबत वेळोवेळी सूचना दिल्या होत्या परंतु दुर्दैवाने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे नियोजन सिडको मार्फत केल्याचे दिसून येत नाही असे त्यांनी नमूद करत सिडको प्रशासनाच्या या नियोजन शून्य कारभारामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे वेळीच उपाययोजना न झाल्यास सिडको विरोधात नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांच्या भावनांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे तसेच सिडकोने याबाबत तातडीने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना सूचित केले तसेच सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी सिडको परिसरात वाढती लोकसंख्या पाहता या ठिकाणी पाण्याचे सोर्सेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मान्य केले असून आवश्यक ठिकाणी नवीन जलकुंभाची उभारणी जीर्ण पाईपलाईन बदली करण्याचेही काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर दीर्घकालीन उपाययोजनेसाठी टाटा कन्सल्टंट त्यांचे सहकार्य तसेच काडा सिस्टीमची अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितले या बैठकीला पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल सभागृह नेते परेश ठाकूर माजी उपमहापौर विक्रांत पाटील स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी प्रभाग समिती सभापती सुशीला घरत हेमलता म्हात्रे अनिता पाटील समीर ठाकूर नगरसेवक अनिल भगत नितीन पाटील प्रकाश बिनेदार हरेश केनी डॉक्टर अरुण कुमार भगत बबन मुकादम अभिमन्यू पाटील एकनाथ गायकवाड तेजस कानपिळे अमर पाटील विकास घरत प्रवीण पाटील निलेश बावीसकर नगरसेविका राजेश्री बावेकर कुसुम म्हात्रे तसेच सिडकोचे अधिकारी उपस्थित होते